आचार्य चाणक्य सांगतात की संकट काळासाठी धनाची बचत करणं आवश्यक आहे। कुटुंबावर संकट आले तर त्या धनाचा उपयोग करून कुटुंबाचं रक्षण करता येतं। चाणक्य पुढे म्हणतात की जर स्वतःवर संकट आलं तर स्त्री आणि धन दोघांचेही बलिदान द्यावे। ज्या देशामध्ये सम्मान नाही, आजीविकेचे साधन नाहीत, परिवार नाही आणि विद्या प्राप्त करण्याचे साधने नाहीत, अशा देशात आपण थोडा वेळही थांबू नये। ज्या ठिकाणी धनी व्यक्ती असतील त्या ठिकाणी व्यापार चांगला होईल, ज्या ठिकाणी व्यापार चांगला होईल त्या ठिकाणी आजीविकेचे भरपूर साधने उपलब्ध होतील, ज्या ठिकाणी ज्ञानी लोक असतील त्या ठिकाणी ज्ञानाचा विकास चांगला होईल। चाणक्य पुढे म्हणतात की नोकर बाहेर गेल्यानंतर स्वतःचे बंधू, स्वतःचे मित्र आणि स्वतःची पत्नी यांची परीक्षा घेणं खूप गरजेचं आहे। आचार्य म्हणतात की वेळोवेळी या लोकांची परीक्षा घेणं गरजेचं आहे। वेळ आल्यावर ही लोक तुमची कशा प्रकारे साथ देतील या गोष्टीची ओळख एखादं संकट आल्यावरच होते। या गोष्टीचा सामान्यसा अर्थ हा आहे की एखादी व्यक्ती जास्त करून तिच्या मित्रांसोबत, तिच्या सेवकासोबत आणि तिच्या पत्नीसोबत संपर्कात असते आणि एखाद्या संकट काळात जर याच लोकांनी त्या व्यक्तीची साथ दिली नाही तर व्यक्ती निराश होऊ शकते। त्यामुळे आपल्याच लोकांनी जर आपल्यासोबत छळ केला तर आपले जीवन दुःखी होऊन जाते। त्यामुळेच वेळोवेळी या लोकांची परीक्षा घेणं गरजेचं आहे। चाणक्य म्हणतात की राज्यावर आक्रमण झाल्यानंतर जी व्यक्ती तुमच्यासोबत शेवटपर्यंत असते, तसेच स्मशानभूमीत जी व्यक्ती तुमच्यासोबत शेवटपर्यंत असते तीच व्यक्ती तुमची खरी मित्र असते। जी व्यक्ती एखाद्या ठराविक लक्ष्यापासून विचलित होते ती व्यक्ती दुसरे कोणतेही लक्ष प्राप्त करू शकत नाही। याचा अर्थ हा होतो की जे काम तुम्हाला परफेक्ट जमतं त्याच कामामध्ये लोकांनी हात घालावा। पुढे चाणक्य म्हणतात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची भोजनाची क्षमता पुरुषांपेक्षा दुप्पट असते। स्त्रिया पुरुषांपेक्षा 4 पटीने जास्त लाजतात। स्त्रिया पुरुषांपेक्षा 6 पटीने जास्त साहसी असतात। स्त्रियांची कामवासना पुरुषांच्या तुलनेत 8 पटीने जास्त असते। चाणक्य म्हणतात की या गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवायला हव्या।